हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। थोडंसं गार्डनचं काम केलं मी आता खाली येऊन, आणि आता मशीन साफ करायची, म्हणजे वॉशिंग मशीन। थांब नाही नो, बरं ठीक आहे ला, बरं ला। आता खाली मी तळघरामध्ये आले, मला मशीन साफ करायची होती बाल्कनीच्या ह्याची, वॉशिंग मशीन, कारण खूप घाण झाली आहे, महिना झाला मी साफच केली नाही आहे। तुम्हाला दाखव, आज मस्त वेदर आहे, आज काही तर 17-18 डिग्री आहे, पण गरम आहे। आणि मी तुम्हाला सांगायचं, मला हे होतं की मी जे किचनमध्ये लावले आहेत हे लावले होते, हे कोथिंबीर, मेथी, अजून कांदे, लसूण हे लावलं होतं। हे आहे कोथिंबीर आली आहे, पण कोथिंबीर किचनमध्ये येत नाही असं, कारण मी जेव्हा किचनमध्ये ठेवली तेव्हा ती येत नव्हती व्यवस्थित, त्याच्यामुळे मी बाहेर आणून ठेवली तिला। आणि मेथी पण तेच आहे की तिला दोन्हीला पण ऊन पाहिजे असते, मेथी आणि कोथिंबीरला, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की कोथिंबीर आणि मेथीला नेहमी बाहेरच ठेवायचा, ज्याच्या ते अशी ग्रोथ होईल त्यांची। आणि मेथी मी जास्त काही लावली नव्हती वाटतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तेवढी काही आली नाही आहे, मेथी एवढी चालली आहे। आणि अजून इथं कोथिंबीर आहे, कोथिंबीर इथे छान आली आहे। आणि हे जे कांदे आहेत, कांदे म्हणजे येऊन जातात घरामध्ये पण, तेवढं काही नाही कांद्याचं, बाहेर एक घरामध्ये कुठं पण येऊन जातात, तर तेच मला वाटलं की सांगायला पाहिजे की मी किचन पॉट्स म्हणून हे आणले होते, पण मी बाहेरच ठेवत आहे त्यांना, कारण मध्ये काही येत नाही आहेत ते। तर आता मग दुसरं काहीतरी बघावं लागेल की जे की इनडोर प्लांट्स जे आहेत किचनमध्ये कोणते सर्वाईव्ह करू शकतात तसं, तर मग मी पाहते तसं कोणते आहेत ते, मग तुम्हाला पण सांगेल मी जेव्हा दुसरे लावेल। आता तर मी हेच यांनाच थोडंसं वाढू देईल आणि नंतर मग मी ट्राय करेल, असंच माझ्यासोबत ट्राय करत जा, कोणते प्लांट्स येतात काय नाही, मी तुम्हाला नक्की अपडेट्स देत राहील, जे की तुम्ही पण माझ्यासोबत एक्सपिरियन्स करू शकाल। मला आज दुपारी काही बनवायची इच्छाच होत नव्हती, म्हणून मी पिझ्झा ऑर्डर केला इनो आणि माझ्यासाठी, आणि सकाळी ब्रेकफास्ट आणि इनाच्या पापाला टिफिन दिला होता, नंतर मग मला आज काही खायची पण इच्छा होत नव्हती, त्याच्यामुळे मला वाटलं की जाऊ दे पिझ्झाच ऑर्डर करते आणि मी आणि इनो खाऊ। इनो बहुतेक तर फर्स्ट टाईमच खाते पिझ्झा, हो गई ना, यू आर इटिंग फॉर द फर्स्ट टाईम, या इट्स स्पाइस, इट्स हॉट, यू नो इट्स हॉट, सिट ऑन वन प्लेस, इट्स हॉट बेबी, इट्स हॉट, हाँ इट्स हॉट, हाँ हाय, थांब मी तुला गळा थंड देते करून, ओके। ईट, बघू तिने आवडतं का पिझ्झा। तुम्हाला आज मी दाखवणार आहे मी या हॉट प्लेटसाठी कोणकोणचे गोष्टी वापरते आणि क्लीन करते। इथे तर हे मी 5-in-1 सेरा क्लीन म्हणून हे आहे ते यूज करते, आणि त्याच्यासाठी ही स्पेशली त्याच्यासाठी ही ब्लेड येते ती यूज करते। तर पहिलं त्याच्यावर हे टाकून घ्यायचं असतं हे असं, आणि मग याच्याने रब करतात, याच्यावर लगेच ते दूध ते पडलं की मग हे असे हे होऊन जातात, तर त्याच्यासाठी ती ब्लेड यूज करावं लागते, त्याच्यानंतरच ती क्लीन होते, नाहीतर मग खूप ते एकदम असं थर यायला लागतो या प्लेटवर, त्याच्यामुळे याला रोज क्लीन करावं लागतं। आणि हे निघत नाही आहे याच्याने, त्याच्यामुळे ही याच्याने यूज करावं लागेल ते असं, याच्याने सगळं क्लीन होतं ते। इनाचे पप्पा गेले होते मेलबॉक्स आणण्यासाठी, आम्ही ऑर्डर केला होता पण ते घरी काही आला नाही, डायरेक्ट ते याच्यामध्ये पोस्टमध्ये गेला होता, तर आले तो इनाचे पप्पा आले वाटतं दाखवते, कारण इथे आम्हाला हे आहे भेटलं का, किती वेळचा वाज होतो मी वर होते ना, ओके आता वे आहे, हे आहे मेल बॉक्स,
लेटर बॉक्स पण आम्हाला धूळ खात पडला है हे लावायचे हे बाहेर लावायचं आहे ते जे नवीन आलं ते आणि बेल पण नाहीये ना हां कटर आता भा ते माझ्या डेच्यामध्ये आलं नाही खूप दिवसानंतर असं हां त्यांनी मुद्दामच वेळ के मुद्दाम नाही त्यांच्याकडून वेळ झाला होता आपण मग नंतर हे केलं ना त्यांना फोन केला होता ते लोक विसरले होते पाठवायचं हां मग हां हां बघतो बघतो आणि मग नंतर पाठवलं याच्यामध्ये हे पण आहे वाटतं बेल पण हां याच्यामध्ये बेल बेल सोबतच मागवलं आपण अजून काहीतरी आहे ना याच्यात फंक्शन्स फंक्शन्स काय माहित नाही आपलं त्याच्यावर नाव पण आहे ना आपलं आपण ते नाव चेंज केलं त्याच्यामुळेच एवढा वेळ लागला हां आज ते मी पिझ्झा ऑर्डर केला होता ते माणूस म्हणत होते तुमचं नावच नाही मग कसं आम्ही हे करायचं उद्याला पुन्हा ये ना ते नाव पुन्हा ये पिझ्झा दे आणि जा हां हे आहे श्रुती चौदंते अजय मालव याच्यामुळे क्या बात है क्या बात है तर माझं नाव मी अजून चेंज केलं नाही मांजरमकर केलं नाही त्याच्यामुळे चौदन ते आहे ते माझं नाव चेंज करता येत नाही का करता येत आता कर वाह काय मस्त वाह काय मस्त आणि बेल ते कुठं असते बेल हां ही बेल है ही बेल ही बेल है राइट लावास्त का नाही त्याला काय सेट करा लागत असेल खूप एक कपडे येता म्हणजे टाकले याने खूपच याच्यामध्ये टाकलं म्हणलं हे अरे हे पण आपण पट्ट्या मागवल्या होत्या त्यांना हे असं का दिले त्यांनी असतील ना लावायचे असतील नाही 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 ते अजून त्यांचं काय तर चुकलंय ते लावता येत नाही का मग बाहेरच्या आपल्या डोरला हे नाही ला बाहेरचे हे खिळे वगैरे हे नाही पाहिजे ना आपल्याला ते पट्ट्या पाहिजे होत्या त्यांना ते सांगावं लागेल अरे मग लावता येणार नाही अजून पण काय अजून पण लावता येणार नाही मग हे बाहेर लावता येणार नाही ना मग हे याच्यामध्ये तर ते हे आहे दिसत आहे ना काहीतरी आवाज येतो असा खडखडखड निघत नाही का ते चावी ने निघाल ना हां राईट विसरूनच गेलो आले ना ते अरे हो आले ना हां राईट हे ते काय नाही ते काय तो बेल बेल चा बेल राईट ओके मग बेल कुठे लावायची मध्ये लावा लागेल पण याला होते हिना उठली का आवाज येते मम्मा म्हणत बघ बघ वा आज तर किती मस्त खारी झाली म्हणजे त्या दिवशी झाली नव्हती नाही नाही त्या दिवशी पण खूप छान झाली होती पण ही खारी ना बघ ना की खूपच छान वाटते हो का हिनो हिनोची आज जास्त झोप झाली हिनो आज किती एक दीड ला झोपली होती ना चहा बघत बघ थोडासा चहा क्या बात है वाह
चहा आणि खारी मिल्क खूप मस्त. तुला मिल्क पाहिजे? ओके इनसाठी मिल्क देते मग. काय मला द्याव काय की असंच खारी पट मिल्क मिल्क पाहिजे तुला मिल्क. तिला चहा म्हणलं म्हणलं की तिला हे करते नाही रे बापा म्हणते इनो चहा प्यायचा बेटा. मामा हा चहा पीते मा चहा पीते नाही चहा प्यायचं नाही बेटा मिल्क प्यायचं मिल्क. हो मा खारी अँड मिल्क हो बेटा थांब मी खातो. हा तिथेच बसवायचं का आपल्याला? तिथेच बसवावं लागल ते थोडस नाही वर नाही. असंच बसवावं लागल आपल्याला. थांब बेटा थोडस शूज घालायचे बघ. शूज घालूत आपण टोचेल तू. इकडे दे बेटा इकडे दे. मस दे का ते कशाला आणलेस? किती जोराने ओरडते. बसलं का? बसलं काय माहित तुमच्या दोघांनाच माहित. कुठे ठेवलीस? कुठे तिला कशाला द्यायचं पण ते नट? ती काय बरोबर ठेवते का? कुठे फेकून टाकली असेल? कुठे आहे शून्य? शूज घालत नाही काही नाही रडते. ह्याच्यामध्ये नट. अरे हो इथं कसं टाकली होती ना काय माहिती. कुठं कुठं रागवत होता पापा एनो तसं केलंस तर. हो बेटा इनू त्यांच्या घरी फक्त त्यांच्या घरी जायचं राहिलं का? त्यांचं लॉकच नाही ना त्याच्यामुळे जाऊन बसते तिथं. लॉक करून टाकत आहेत त्यांनी. इच्छा कर गेली इथं बेल आहे येते ना येते इथं बेल आहे तर इथं बेल बाहेर मध्ये आवाज येतो. येते ना त्यांचं पोस्ट ओपन करते. चल चल लवकर चल लवकर चल ते तांते रागवते. हा लवकर ये
यांचं पोस्ट ओपन करत बसले.